धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणाची पाणी पातळी खालवल्याने महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा अक्कलपाडा धरणात शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चारी डिप करून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. धरणाची पाणी पातळी 1 फुटाने वाढली आहे अशी माहिती मनपाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी दिली आहे. ऐन पावसाळ्यात धुळेकरांवर जलसंकटाची टांगती तलवार आहे. धुळे शहराला अक्कलपाडा डेडरगाव सह तापी पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र या तिघांपैकी अक्कलपाडा धरणात पाण्याची पातळी खालवली आहे. त्यामुळे धुळ्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणाची पाणी पातळी खालवली आहे. त्यामुळे वरून राज्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे. मागच्या आठवड्यापर्यंत अक्कलपाड्यात आपण चारी डीप करून पाणी पुरवठा करत होतो, परंतु या 3 दिवसापूर्वी धरणाची पातळी साधारण 300 mm ने म्हणजे सर्वसाधारण 1 फुटाने वाढलेली आहे. आणि ती पातळी वाढल्यामुळे आता आपल्याला जी अडचण येणार होती या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर ते आपलं आजचं मरण उद्यावर गेलेलं आहे. आणि आपलं थोडं अजून महिनाभर काय अडचण येईल अशी परिस्थिती नाही. आणि आपण आता देवाला प्रार्थना करू की असंच लेवल वाढत राहू, आणि लेवल पूर्ण जर वाढली तर आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत काय अडचण येईल असं वाटत नाही. पाणी साठ्याचं डिटेल मला वाटतं इरिगेशन विभागाकडनं घेणं योग्य राहील. आणि पुरायचं जर म्हणाल तर आमच्या नेहमीच्या अनुभवावरनं तर साधारण जी लेवल दिसते त्यावरून पुढचा 1 महिना सुद्धा आपल्याला काही अडचण येणार नाही. प्रतिनिधी सुनील लिकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर कामाची भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ चालू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीकरिता दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर समितीच्या वतीने ह्युमन क्लब येथे समितीचे प्रमुख रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, संविधान संरक्षण समिती याबरोबर विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाला 10 वर्षांपासून प्रारंभिक मंजुरी देखील मिळाली आहे. या प्रकल्पांना जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याने या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून शहरात मोठ्या प्रमाणात विकास होऊन रोजगार निर्मिती होणार आहे. शहरालगत असणाऱ्या 10 गावांच्या हद्दीतील 6,000 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यात 300 ते 350 उद्योगधंदे, कारखाने, फॅक्टरींसह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. MIDC च्या अधिकाऱ्याने जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव महाव्यवस्थापक मुंबई यांच्याकडे सादर केला असून त्यावर अद्यापही जमीन अधिग्रहणाची नोटिफिकेशन निघाली नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी तात्काळ जमीन अधिग्रहण करून प्रकल्पाला चालना द्यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रसंगी कॉरिडॉर समितीचे प्रमुख रणजितराजे भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत बडक, अमर फरताडे, हरिश्चंद्र लोंढे, संतोष सूर्यवंशी, राजेंद्र खेरनार, नरेंद्र अहिरे, PC पाटील, सिद्धांत बागुल, दीपक देसले, प्रभाकर पवार, विजय पाटील, वाल्मिक मराठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प धुळे शहरामध्ये लवकर सुरू व्हावा यासाठी आजपासून कॉरिडॉर विकास समिती आंदोलन करते. गेल्या 7-8 वर्षापासून समिती आंदोलन करते. या प्रकल्प सुरू करण्यासाठी समितीने विविध आंदोलनं, निवेदनं, बैठका घेतली आणि याचा फलश्रूट म्हणून मागच्या वर्षी प्रादेशिक अधिकारी जे आहेत MIDC चे त्यांनी या ठिकाणी भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला आहे. आमची विनंती आहे राज्य सरकारला की उच्चाधिकार समितीने मंजुरी दिलेली आहे, या ठिकाणी पाणीसाठा मंजूर करण्यात आलेला आहे, तर राज्य सरकारने तात्काळ या प्रकल्पाला मंजुरी देऊन या ठिकाणी भूसंपादन सुरू करावं या मागणीसाठी आज आम्ही या धुळे शहरामध्ये धरणे आंदोलनाला बसलेलो. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विशाळगड मुक्तीसाठी हिंदू समाज एकवटला असल्याचे धुळे दिसून आलं आहे. महाराणा प्रताप पुतळ्यापासून पायी चालत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय पक्ष, सकल हिंदू समाज सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे. विशाळगडावरील अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील स्वराज्याला एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे.
त्यात गडकोट किल्ल्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. गडकोट किल्ल्यांविषयी लोकांच्या मनात आस्था आणि श्रद्धा आहे. शासनाच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळे गडकोट किल्ल्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. सांस्कृतिक वैभव असलेल्या शासकीय संपत्तीवर अतिक्रमण करून महाराजांचा इतिहास पुसून पुसून टाकण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे विशाळ गडावरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी हिंदूवादी नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सकल हिंदू समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व हिंदू समाजाच्या वतीने हिंदूला मानणारे सर्व पक्ष एकत्र येऊन विशाल गडावर जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्गेंचं कामं चालू आहे, MIDCच्या मागं असेल, लळींच्या खाली असेल, तलावाच्या तिथं असेल, 510 सर्वे नंबरमध्ये एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही, परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिथं वस्ती निर्माण करणे हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद, असं प्रकरण त्यांचं चालू आहे. जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा आहे ना अधिकृत, कारण की वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पणजोबा एक शेती करायचे म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील, तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दुचाकी चोरट्यांना पुन्हा एकदा दणका देत त्यांच्याकडील 10 दुचाक्या जप्त करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात एका अल्पवयीन बालकासह 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. पवारांनी केलेल्या कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. श्रीराम पवार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची सूत्रे हाती घेताच कारवायांचा धडाका सुरू केला आहे. चतुर दिलीप मोरे, राणार आनंद खेडे, आनंद हरी मोरे, राणार आरवी व त्यांचा साथीदार अल्पवयीन बालक अशा तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील विविध कंपनीच्या 10 दुचाक्या जप्त करत सुमारे 3,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खेरमोडे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, जितेंद्र वाघ आदी पथकांनी केली आहे. LCP धुळे आणि त्यांच्या टीमने 3 आरोपींना आज आपण ताब्यात घेतलेले आहे. त्याच्यापैकी 1 अल्पवयीन आहे आणि 2 आरोपी आहेत. त्यांचं नाव आहे जतूर मोरे आणि आनंद हरी मोरे. हे दोघी आर्मीचे राहणारे आणि 1 अल्पवयीन असल्यामुळे त्याचं नाव सांगता येणार. त्यांच्याकडनं आत्तापर्यंत आपण 10 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत. त्याच्यापैकी 5 ज्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आणि दुसरे ज्या 5 आहेत ते आता कुठे आहेत आपण त्याची खात्री करत आहोत. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेत माजी खासदारांसह माजी नगरसेवकांनी टक्केवारी घेत धूम केली अशी टीका करत या योजनेकरिता पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून मार्गी लावण्यात माझा सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया आमदार फारुख शेख यांनी दिली आहे. ते वडदे समुदाय रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. आचारसंहिता संपताच आमदार फारुख शेख यांनी विकास कामांना सुरुवात केली आहे. या प्रसंगी आमदार फारुख शेख महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपसिंह नाईक, हरिलाल पिंजारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र चालते, कनिष्ठ अभियंता अविनाश लोकरे आदी उपस्थित होते. पासून ही जी अक्कलपाड्याची जी योजना आहे
ती योजनेचा हे जे खासदार आहे, माजी खासदार आणि जे माजी नगरसेवक लोक आहे, यांनी फक्त टक्केवारी घेऊन आणि ती योजना सोडलेली होती. परंतु मी निवडून आल्यानंतर मी त्या योजनेच्या मागे लागून आणि वेळोवेळी तत्कालीन आयुक्तांना बोलवून आणि त्यांना विचारपूस करून ज्या ज्या वेळेस त्यांना निधीची कमतरता पडली मी ते निधीसुद्धा मंजूर करून दिला. अनेक वेळा मी प्रधान सचिवांच्या दालनात त्यांना बोलावून आणि त्यांची जे काही समस्या आहे ते पूर्णपणे दूर करून दिली. आणि मला तर असं वाटतं आहे की ती अक्कलपाड्याची जी योजना आहे ती पूर्ण करण्यास माझा सिंहाचा वाटा आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र संपल्यावर 50 रुपये दंड आकारण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वाहन चालक खरेदी विक्री संघटनेवर मोठा आघात झाला आहे. या अगोदरच वाहन चालक अनेक दंडांपासून त्रस्त आहे, त्यामुळे दिला जाणारा 50 रुपये अबकारी दंड तात्काळ रद्द करावा या मागणीकरिता धुळे जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे. अन्यायकारक दंड तात्काळ रद्द न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा धुळे जिल्हा वाहन खरेदी विक्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुबोध पाटील, राजेश जैन, असलम खान, अजिज खान पठाण, शैलेश शाह यांच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन आहे, धुळे जिल्हा खरेदी विक्री संघटना वाहन खरेदी जो कोर्टाने आदेश दिलेला आहे, पासिंगची गाडी असते तिला 50 रुपये दंड दिलेला आहे. म्हणजे जी गाडी जर लेट झाली तिला 50 रुपये दंड आहे रोजचा. तर अशा काही गाड्या आहेत त्या वर्षभरापासून 2-2 वर्षापासून पासिंग झाल्या आहेत. मग अशा गाड्यांना दंड, कुठल्या गाडीला 50,000 तर कुठल्या गाडीला 75,000 असा दंड येत आहे. त्यामुळे व्यवहार होत नाही आहे. आर टी ऑफिसला पासिंगला गाड्या येत नाही आहेत. आणि एखाद्या गरीबाची गाडी जर 2 वर्ष पासिंग झाली नसेल तर त्याला आत्महत्या करायची वेळ आहे. अगोदर इन्शुरन्स, टॅक्स, सर्व प्रकारचा जो दंड आहे हा अबकारी दंड बंद व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही आर टी ऑफिसला आलेलो आहे. व्यवहारे साहेबांना आम्ही सगळं संघटनेने पत्र दिलेले आहे. जर याच्यावर लवकरात लवकर निर्णय नाही लागला तर आम्ही सर्व वाहन चालक, त्याच्यानंतर टॅक्सी युनियन, कमर्शियल, सगळे व्हेकल रिक्षावाले यांना आवाहन करू की काही येणाऱ्या दिवसामध्ये धुळे शहरात रस्ता रोको आंदोलन करू, जेणेकरून हा निर्णय लवकरात लवकर सुधारायला पाहिजे. हा जो जी आर दिलेला आहे, कोर्टाने जो नियम दिलेला आहे की आदेश दिला आहे 50 रुपये दंड, जो मागचा जो दंड आहे तो तरी बंद व्हायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर दिली त्या दिवसापासून जर दंड आपला लागला तर योग्य होईल. कारण हा दंड इतक्या मोठ्या स्वरूपात आहे. आता आम्ही सर्व कार डीलर आहे, कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही. आम्ही जिथं गाड्या घ्यायला जातो त्या गाड्यावाल्यांचे 2-2, 3-3 वर्ष दंड असल्यामुळे त्या गाड्या विकत नाही, इथं पासिंगला येत नाही. तर शहराचा विषय नाही, पूर्ण महाराष्ट्रात हा विषय चालू आहे. त्यामुळे लवकरात लवकर या याचा निर्णय घ्यावा. आणि हा निर्णय फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. 50 रुपये दंड, हा दंड रद्द करण्यात यावा, नाहीतर पुढील आम्ही मोठं आंदोलन छेडू. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. भडगाव तालुक्यातील कचगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून कचगाव बस स्टँड परिसरात मुख्य चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन त्वरित गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित गतिरोधक टाकण्याचे काम केले. मात्र पुढे गतिरोधक आहे यासंबंधी सूचना कुठेच न दिसल्याने गतिरोधकवर सफेद पट्टे न टाकल्याने भरधाव येणारे वाहन या गतिरोधकावर जोरात आढळले जात असून वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटत आहे, त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन जळगाव चांदवड महामार्गावर असलेले गतिरोधक संबंधी सूचना लावण्यात यावी व गतिरोधकवर सफेद पट्टे मारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तत्काळ इथे जे ब्रेकर टाकलेले त्यांना सफेद पट्ट्या मारण्याची गरज आहे. कारण की ते रस्त्यावर जर काही न राहिलं तर गाडी डायरेक्ट आदळते
त्याच्यामुळे प्रशासनाने ती दखल घेऊन ते सफेद पट्टे मारावे आणि ते बोर्ड तरी बोर्ड पाहिजे तिथं कमीत कमी ते लोकांच्या गाडी चालवणाऱ्यांच्या लक्षात येईल. असं बोर्ड नसल्यामुळे दोघं साईडचे बोर्ड नसल्यामुळे इथं अपघात होण्याची गंभीर शक्यता आहे. वाहन एकदम फुल स्पीडमध्ये येतात, तिथं ब्रेक दाबल्याने गाडी इकडे तिकडे जाऊ शकते, मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने बोर्ड आणि सफेद प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.